नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक ललित खेरनार आणि मी अर्चना आहे। आपल्या सर्वांची चला शिकूया भाषण करायला या ऑनलाइन कार्यशाळेमध्ये प्रथमतः स्वागत करते। नमस्कार, मी प्राध्यापक जितेंद्र भांबरे सर। मी आजच्या या चला शिकूया भाषण करायला या 5 दिवसीय ऑनलाइन वर्कशॉप मध्ये पार्टिसिपेट केलं आणि मला मार्गदर्शक प्राध्यापक ललित खैरनार सर आणि डॉक्टर सौ अर्चना गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाने आजच्या या पहिल्याच दिवशी मला भाषण करण्याची जी सुरुवात आहे ती या कार्यक्रमातून मला मिळाली आणि खैरनार सर आणि मॅडम यांच्या मार्गदर्शनाने कोणतंही भाषण करायचे असेल, वक्तृत्व करायचं असेल तर त्या कार्यक्रमाची सुरुवात कशी करायची, कशा चारोळ्या उत्कृष्ट सादर करता येतील हे मी आजच्या या कार्यक्रमामधून पहिल्याच दिवशी शिकलो। कदाचित या 5 दिवसांमध्ये मी मोठा वक्ता देखील या कार्यक्रमातून होऊ शकतो अशी मला आज नक्कीच अपेक्षा आहे। तर या आजच्या कार्यक्रमामधून कोणत्याही कार्यक्रमाची मार्गदर्शन करायचं असेल, वक्तृत्व करायचं असेल, भाषण करायचं असेल तर कोणत्या प्रकारे चारोळ्यांचे सादरीकरण करून कार्यक्रमाची सुरुवात करायची ते मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो। म्हणतात ना, जाधवांची कन्या ती भोसल्यांची सून झाली, जाधवांची कन्या ती भोसल्यांची सून झाली, एक नाही तर दोन दोन रणमर्द छाव्यांची ती मास साहेब ठरली, अशा राष्ट्रमाता जिजाऊंना माझे मानाचे दंडवत करून आणि ज्यांच्याविषयी म्हणावेसे वाटते, लढता लढता प्राण गमावलेत पण डोळ्यात नव्हते अश्रूंची धार, लढता लढता प्राण गमावलेत पण डोळ्यात नव्हते अश्रूंची धार, मर्द मराठा शहीद झाला पण मानली नाही कधी हार, अशा छत्रपती संभाजी महाराजांना विनम्र अभिवादन करून आणि ज्यांच्याविषयी म्हणावेसे वाटते, जेथे शक्ती नाही तेथे युक्ती चालायची, जेथे शक्ती नाही तेथे युक्ती चालायची, माझ्या शिवरायांचे नाव घेताच शत्रूंची वाट लागायची, असे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा करून मी आजच्या या कार्यक्रमाला माझ्या भाषणाला सुरुवात करीतो। अशा पद्धतीने भाषणाची सुरुवात केली गेली पाहिजे। मी हे आजच्या या चला शिकूया भाषण करायला या कार्यक्रमातून मी आज शिकलो आहे आणि पुढील भाग मला सर मार्गदर्शनाने आपल्याला ऑनलाईनच्या माध्यमातून शिकवणार आहेत। जर मला बोलता येऊ शकतं ते तुम्हालाही तुम्हाला देखील बोलता येऊ शकतं आणि या ऑनलाईन क्लासेसमध्ये आपण नक्कीच पार्टिसिपेट करा आणि आपण देखील उत्कृष्ट असं भाषण कला स्वतः शिकून घ्या। धन्यवाद मित्रांनो। या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नाव नोंदणी करा किंवा